हरिण शिरावा पाशी ही हसगत झाली तैसी भूल विरह कसा सतत साहुया उढ़ती दश दिशा तमोमय हो गुण सुमने नी बेचियी या भावे की तिने सुगंधा खावे जर उद्धरणी व्यय नक्ति चाहो साचा हा व्यर्थ भार विद्येचा बुलविणे व्यर्थ हे आतारे बहु जीवलक गमते चित्तार तुझ सरित्पते जी सरितारे तद्विरहाची शपथ घाली तो तुझला सागरा प्राण तळमळला सागरा इंग्लंडच्या श्रीमंतीचं हे प्रलोभन दाखवतात मला या वेड्यांना कळत नाही देशभक्ताचं हृदय कसं असतं काय असतं नभी नक्षत्रे बहुत एक परिप्यारा मस भरत भूमी सातारा प्रासाद इथे भव्य परी मस भारी आईची झोपडी प्यारी तिज वीण नको राज्य मज प्रिय सासा वनवास तिचा जरी वनीचा की आम्र वृक्ष वत्सलता नवकुसुमयुता त्या सुलतारे तो बाल गुलाब ही आधारे फुलवागमना हाय पारखा झाला सागरा प्राण तळमळला सागरा नेमजसी माझ्या आईला तिथं वचन बोलतोस आणि मी संकटात सापडलेला बघून खतखदा हसतोस याद राख हसलास तर या फेनमिषे हससी निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा त्वत् स्वामित्वा साम्प्रत जीविते हिवुनिका आंग्लभूमीते मन्मातेला आपल म्हणून फसवीस मज विवासना ते देसी जरी आंग्ल भूमी भयभीतारे अबला न माझी ही मातारे कथिल हे अगस्तिस आधारे जुआक्षमनी एक पली तुझ प्याला सागरा प्राण तळमळला सागरा नेमजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला
Sagara, Sagara, Sagara. भारताच्या ओळीनं तीन क्रांतिकारकांची समुद्र किनाऱ्यावर फजिती झाली. पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके ज्यांना एडनला पोचवलं होतं, ज्यांनी शिताफीनं तुरुंगातनं आपली सुटका करून घेतली होती, ते समुद्र किनाऱ्यापर्यंत आले होते, पण इंग्रजी पोलिसांनी पुन्हा त्यांना पकडलं, हालहाल करून मारलं, ते समुद्रापर्यंत जाऊ नाही शकले. सावरकरांनी सागराची नुसती प्रार्थना केली नाही, पुढच्या प्रसंगात सागरात आपला देह झोकून देऊन परदेश गाठला, पण तरी त्या प्रयत्नाला हवं ते यश नाही मिळालं. इंग्रजी पोलिसांच्या हातात पुन्हा एकदा ते गवसलेच. आणि तिसरे भारताचे क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी हे नाव घेऊन विमानातनं उडून समुद्राच्या पलीकडे गेले, ते त्या नावाने परत आम्हाला भारतात दिसलेच नाहीत. या समुद्राचं आम्ही काय पाप केलंय म्हणून समुद्राने तीनही वेळा आम्हाला अपयश द्यावं ते कळत नाही. आमच्याच क्रांतिवीरांच्या मागे ही सुनामीची लाट कशासाठी? पण अन्यायाने खचून जाणं सावरकर या नावाला मान्यच नाही. सावरकरांना जेव्हा अटक झाली आणि तिथून भारतात न्यायचं ठरलं, तेव्हा सावरकरांनी ठणकावून विचारलं, मी जर माझ्या सगळ्या गोष्टी लंडनमध्ये केल्या आहेत तर मला अटक इथेच व्हावी, खटला इथेच व्हावा, आणि जी काही शिक्षा कारवाई असेल ती इथेच व्हावी, हे योग्य नाही का? कारण शेवटी तुम्ही पदवी नाही दिली तरी मी बॅरिस्टर आहे, मी आंतरराष्ट्रीय राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय कायदा याचा अभ्यास केला आहे. तुम्ही पदवीचा कागद परत घेतलात, माझ्या मेंदूतलं ज्ञान नव्हे. मी कायद्यावर बोट ठेवून सांगू शकतो, मला लंडनच्या बाहेर तुम्ही का काढता? इंग्लंडने सुद्धा प्रामाणिक उत्तर दिलं, जर लंडनमध्ये तुमचा खटला केला तर तुम्ही जे जे बोलता ते सगळं वृत्तपत्रात छापून येईल, पण इथे वृत्तपत्रांवर आम्ही बंधन घालू शकत नाही. जसं मदनलाल धिंगराचं वक्तव्य सगळ्या देशातल्या प्रमुख वृत्तपत्रामध्ये आलं, मदनलाल धिंगरा मोठा देशभक्त ठरला आणि जगाच्या दृष्टीनं इंग्लंड अपराधी ठरलं, फाशी देणारं, त्याच घटनेची पुनरावृत्ती व्हायची शक्यता आहे सावरकर? तुमची बातमी तर जगातली साधी साधी वृत्तपत्र सुद्धा आनंदाने देतील, आधीच आंतरराष्ट्रीय तुमची कीर्ती आहे. हे इंग्रजाला परवडण्यासारखं नाही. तेव्हा नक्की न्यायालयातल्या खटल्यात काय होतं हे ज्या ठिकाणी दाबून टाकता येतं असं भारत नावाचंच एक राष्ट्र आहे, ज्याच्या दुर्दैवाने आम्हाला आश्रय घ्यावा लागेल. पण भारतातले बहुतांशी खटले हे लादलेले असतात आणि आधीच निर्णय झालेले असतात, आणि त्यामुळे सत्यमेव जयते हे फक्त झेंड्याच्या खाली असलेल्या पट्टीवर असतं, पण न्यायालयातल्या पत्रकारांना पैशाचा आणि त्याच्यापुढे जीवाचाही धाक दाखवून सांगितलेलं असतं, याद राखा खरं बोललात तर, कारण सत्याचा विजय करणं आवश्यक आहे. मी कोण्या पोरकटाचं विधान नाही करत आहे. मोठमोठ्या न्यायाधीशांनी सुद्धा निवृत्त झाल्यानंतर ही सरकारवरती लाथोडी केलेली आहे की त्या न्यायाधीशांच्या देखत त्या न्यायालयामध्ये आलेल्या पत्रकारांच्या वह्या हिसकवून घेऊन फाडून घेऊन फेकून देऊन त्यांना न्यायालयासमोर दम दिल्याच्या घटना भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतात झाल्या आहेत. न्याय मंदिराला पवित्र करण्याचे प्रयत्न अनेक वेळा झाले आहेत. सावरकर तुम्हाला भारतात न्यावंच लागेल. तूर्त भारतात पोचेपर्यंत काही सावरकरांना बेड्या घालायच्या नव्हत्या, ते पोलिसी संरक्षणाखाली भारतात आणायचे होते, म्हणून मोरिया नावाच्या बोटीवर त्यांना चढवलं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी 5 पोलिसांची नियुक्ती होती. पण 5 पोलीस अखंड 24 तास आपल्याकडे बघत बसतात, याचा किती त्रास होत असेल.
मी जेवताना काय बघतोयस माझ्याकडे मेले मांजर आहेस का? पंचायत अशी झाली की या जहाजातनं जर सुटायचं असेल तर माझ्या शेजारी पोलीस नाहीत अशी अवस्था पाहिजे. ती आंघोळीच्याही वेळेला शक्य नाही. तो शेजारीच बसतो पठ्या मी आंघोळ करताना सुद्धा. माता जागा एकच आहे. स्वच्छतागृहामध्ये तो काही माझ्या मागे यायचा नाही. तोच एक रस्ता उपलब्ध आहे. मात्र त्या शौचकूपातून काही करून निसटायचंच. या निसटण्यामध्ये दोन गोष्टी साध्य होणार, जमलं तर तीन. जहाज लंडनवरनं सुटलं की ते काही लगेच भारतात येत नाही, त्याला आधी एक छोटं स्टेशन आहे, ते फ्रान्सच्या किनाऱ्यावरून जाणार आहे. सावरकरांनी समुद्रात घेतलेली उडी असा जो शब्द वापरला जातो ते काही मध्य समुद्रात उडी नाही घेतलेली. साधारणतः किनाऱ्यावरून जितकं लांबचं जहाज दिसतं तितक्याच लांबीवरनं ते जहाज जाणार असतं. ज्या जहाजातनं सुद्धा किनारा दिसतो इतकीच ते अंतर आहे. पण अनेकांना पोर्ट होल म्हणजे काय हेच माहीत नाही. बऱ्याच लोकांनी शंका व्यक्त केली की विष्ठा ज्याच्यातून जाते त्या छिद्रातनं माणूस कसा जाईल. त्याला सांगावं लागतं मित्रा अभ्यास करत जा रे आज्ञाबद्ध. समुद्रापाशी जेव्हा जहाज जवळ आणलं जातं धक्क्याला, जिथे जहाज बांधलं जातं, ही जहाज बांधण्याची जी जागा असते त्याला पोर्ट म्हणतात. विमान येतो तो एअरपोर्ट. तसं जहाज जिथे समुद्राच्या काठी मोठ्या धक्क्याला बांधली जातात त्यालाही पोर्टच म्हणतात. आणि हे जहाज बांधण्यासाठी ज्या खिडक्यांमधनं दोऱ्या ओल्या जातात त्या साधारण खिडकीचं नाव पोर्ट होल असतं. पण ते शौचकूपाच्या वरती असणारं पोर्ट होल तसं खूप लहान होतं. ज्याच्यातून शरीर जर सगळं बाहेर काढायचं असेल तर शक्यता एक आहे, सगळ्या बाजूनी ते खरवडलं जाणार आहे. आणि हे शरीर खरवडल्यानंतर मला उडी मारायची आहे ती खाऱ्या पाण्यात आहे. शरीराची आग होत असताना मी पोहायला जर लागलो तर मागचे इंग्रजी पोलीस टाळ्या वाजवायला बसवलेले नाही आहेत. काय छान होतात नाही. फोटो काढून लगेच व्हॉट्सअपला टाका. ते फेसबुकचे अधिकारी नाही बसलेले, ते हमखास मागणं बंदुकीतनं गोळ्या घालणार. पर या पाचही जणांची नेम चुकतीलच असं कसं धरून चालावं? यातल्या एखाद्याच्या जरी गोळीला बळी पडलो, पायावर जर गोळी बसली तर पुढचं पोहणं शक्य होईल असं नाही. मग मी उडी का मारतोय? दोन गोष्टी साध्य. जर चुकून माकून यातली गोळी नाहीच बसली, ती बसू नये म्हणून मला झिकझॅक पोहायचंय, सरळ पोहताना येणार. काही वेळेला पाण्याखाली काही वेळेला पाण्यावर मागच्या बंदूक धरायला अंदाज नाही येता कामा मी कुठे असेल. पण हे पोहत असताना समजा फ्रान्सच्या किनाऱ्याला कबड्डीच्या नियमाप्रमाणे मी हात लावलाच तर आंतरराष्ट्रीय नियम कबड्डीसारखाच आहे. सीमेला मी हात लावला की इंग्रजाचं माझ्यावरचं स्वामित्व संपतं. आता माझं काय करायचं हे फ्रान्स ठरवेल. फ्रान्समध्ये आपले अनेक मित्र आहेत, मॅडम कामा आहेत, सरदार सिंग राणा आहेत, आणि सावरकरांनी आपला जो मित्र अय्यर नावाचा पाठवलाय तोही आता फ्रान्समध्येच आहे. ते आपल्याला आत घेऊन जातील. फ्रान्समधल्या मित्रांना सूचना मिळाली होती या या काळामध्ये मी फ्रान्सच्या किनाऱ्याच्या आसपास ते जहाज येणार आहे, उडी मारायची शक्यता आहे, मला आतमध्ये पळवायसाठी मोटर तयार ठेवा. सगळ्या सूचना मिळाल्या होत्या. पण सावरकरांनी अतुलनीय साहस करून तिथून उडी मारायचा यत्न केला. ते फ्रान्सला पोचले सुद्धा पण वेळच्या वेळी गाडी आली नाही म्हणून ते परत पकडले गेले. म्हणून मी काल सूचना केली वेळी यायची सवय करा. कारण जाऊ 15 मिनिटांनी ही सवय एखाद्या माणसाची एखाद्या युद्धातली केवढी फजिती करू शकते याचं प्रत्यक्ष उदाहरण सावरकर चरित्र आहे. अहो काय उपयोग 15 मिनिटं आधी जाऊन? उपयोग हा महत्वाचा नाही आहे, त्यावेळेला मी तिथे पाहिजे हा आपला शब्द पाळण्याची एकदा सवय लागली की हळूहळू सगळ्यांना ती येते हो.
पण जास्तीत जास्त ती वेळ पाळणं अत्यावश्यक ठरतं. स ग म द नि द म ग ग म द नि स ग नि सा ध नि म ध ग म ग नि स ग म ग. जी घटना मी सांगतो आहे या घटनेच्या नंतर या काव्याचा खरा जन्म आहे, पण मी घटनेच्या रंगासाठी ते काव्य जरा आधी वापरतोय. कारण सावरकरांनी जो सुटून जाण्याचा येत्न केला तो जेव्हा असफल झाला, इंग्लिश पोलिसांनी पुन्हा धरलंच, तेव्हा आता मला अमानुष मारहाण होईल हे लक्षात ठेवल्यामुळं मी माझ्याच हृदयाला धीर कशाचा देऊ, यासाठी ही कविता जन्माला आली. की वेड्या का घाबरतोयस, मार बसणारे तो अंगाला बसणारे, शरीराला बसणारे, आत्म्याला थोडीच बसणार आहे. तू अनादि आहेस, तू अनंत आहेस, नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकहा, अशा रीतीचा अभेद्य असलेला आत्मस्वरूप तू आहेस हे सावरकर स्वतःच स्वतःला बजावत राहिले तो मार खाण्यासाठी. त्यामुळं काव्याची रचना थोडी नंतर आहे, पण ही आधीची अवस्था सांगतो. 8 जुलैची तारीख असेल. आज पहाटे उडी मारायचं ठरलं आणि दुर्दैव असं झालं की 7 तारखेला म्हणजे अलीकडच्या दिवशी जहाजात बिघाड झाला आणि दुरुस्तीसाठी ते फ्रान्सच्या किनाऱ्याच्या जवळ आणून थांबवलं. आता उडी मारणं जास्त अवघड झालं, पण जहाजाच्या पोर्ट होलमधनं बाहेर पडावं तर जहाजाचा शेवटचं टोक आणि तिथल्या धक्क्याचा बांध याच्यामध्ये फक्त 5 फुटाचं अंतर शिल्लक आहे. जर मी कमजोर उडी मारली तर शक्यता आहे मी जहाजातच खाली पडेन, कारण जहाजाची इमारत आत असते आणि कडा थोड्या बाहेर असतात. मी थोडी कमजोर उडी मारली तर मी जहाजाच्याच आसपास पडेन. मी अति प्रयत्न करून जोरात उडी मारली तर धक्क्याच्या भिंतीवर डोकं आपटेल आणि मग इथेच पुण्यतिथी करायची. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा एखाद्या जलतरणपटूला उडी मारताना रेषा ठरलेली असते की या रेषेमध्येच त्याची वर्ण उडी पडली पाहिजे आणि तो पोहला पाहिजे, पण इतके इंच ते इतके सेंटीमीटर याच्याच मध्ये उडी पडली पाहिजे असं काय ऑलिम्पिक आजतागायत बघितलं नाही. आणि मुळात ऑलिम्पिक असो नाही तर स्पर्धा असो, त्या स्पर्धेची आणि सावरकरांच्या स्पर्धेची तुलना करता येईल का? अलीकडं सगळे जाती शहाणे आहेत, कशाशीही कशाशीही तुलना करावी इतके ते विद्वान आहेत. नागपुरातलेच एक शहाणे आहेत ज्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं, एव्हरेस्ट शिखरावर जो जातो त्याला एव्हरेस्ट वीर म्हणतात. सावरकर संडासाच्या खिडकीतनं पळाले म्हणून आम्ही त्यांना संडास वीर म्हणतो. अशी म्हणणारी डुकरं जिथं अजून जिवंतच आहेत. पण असो, मी मनामध्ये म्हटलं चांगलंच आहे, अहो त्यांना तो किमान संडासे हे कळल्यावर ते पळाले तरी ही सगळी डुकरं इंग्रजांच्या संडासाची रक्षक आहेत. आपल्या देशभक्तांचा अपमान करण्याची घाण जी इंग्रजांनी इथं टाकली ती अजून हे सगळे स्वतःच्या तोंडामध्ये रक्षून ठेवत आहेत. आज तगेच स्वतःच्या देशवीरांचा अवमान त्याच्याच देशातली माणसं करतात असं साहित्य जगाच्या पाठीवर कुठेही बघितलं नव्हतं. काय भारताचं दुर्दैव आहे कळत नाही, आपल्याच बापाला बाप न म्हणायची सवय आणि आईला नाही सांगतायत पुढचा शब्द, व्यभिचारी ठरवण्याची सवय. तुम्हा आम्हालाच का लागली, कधी लागली, कशी लागली कळत नाही. गाजर पारख्याला रत्नाची पारख झाली नाही तर तो दोष काही रत्नाचा नाही, याची दृष्टी कमजोर त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. सावरकरांची उडी त्या 5 फुटामध्ये पडणं आणि तिथून फक्त धक्क्याच्या पायऱ्या जिथे जातात तिथपर्यंत पोहणं एवढे 15-20 फुटच पोहायचं आहे. पण या 15 फुटाचा खाडी पोहून जाणाऱ्या बरोबर कशी तुलना करून आपल्याला विचार करता येईल? खाडी पोहत असतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सगळे उपस्थित असतात, त्यांच्या शेजारने एक छोटीशी नाव चाललेली असते, त्यांना तहान लागली तर गोळ्या द्यायला, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सगळे ओरडत असतात, बका बका
मला आधी कळलंच नाही बघ कप म्हणजे काय, नंतर कळलं ते जिंकल्यावर कप मिळतो म्हणून कपाकडे बघ असं काहीतरी म्हणत असतील ते बोलत. बघ कपाकडे बघ, त्यातनं दारू पी पाहिजे ते नंतर, पण आधी कप बघ, बकप बकप. अहो जिथे मागणं प्रोत्साहन मिळतंय, जिथे संकटामध्ये तुम्हाला लिमलेटची गोळी मिळते अशा अवस्थेत पोहणं, आणि जिथे मृत्यूची टांगती तलवार तुमच्या मानेवर आहे, कुठल्याही बंदुकीच्या गोळीनं तुमचा आत्ता मृत्यू नक्की आहे हे माहीत असताना मुळात उडी मारणं आणि पुढे हात टाकणं, या दोन धाडसांची तुलना कशी होऊ शकते? पण शिवाजी महाराजांची तलवार म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. आम्ही सुद्धा घरात भोपळे कापतो हे म्हणणाऱ्या नालायकांची ही औलाद आहे. म्हणजे आपल्या घरातली सूर्य आणि शिवाजी महाराजांची तलवार शेवटी कापणं एकच आहे ना. मग त्यांनी आयुष्यामध्ये कमी शत्रू मारले असतील, इतके भोपळे आम्ही जास्त कापतो. आज एकादशी आहे, बाकीचं बोलायचं नाही. कल्पना करा, 8 जुलैची पहाट, सावरकरजी पहाटे साधारण 4:30-5 सुमार असेल उठले. त्या 5 पोलिसांपैकी बरेचसे पेंगत होते, त्यांना सांगितलं हे काही जाणे का टाईम आहे, हे बघा मी तुमच्या कैदेत आहे, म्हणजे मी इथं कधी जावं हे तुम्ही नाही ठरवायचं, मला लागली मला जायला पाहिजे ना. 2 पोलीस बरोबर दिले. सावरकर शौचकूपाच्या आतमध्ये आले, दार लावून घेतलं. समुद्रावरचा त्या जहाजावरचा शौचकूप कैद्यांसाठी आहे, त्यामुळे त्याच्या दाराला मोठी काच आहे, आतला मनुष्य दिसू शकतो. आपल्या अंगावरचा ओव्हरकोट त्याने काचेवर टाकून दिला आहे. त्याच शौचकूपाच्या दाराला वर्ण फट आहे, त्याच्यातून एक पोलीस आपले पाय बघू शकतो. त्या ठिकाणी स्लीपर ठेवल्या आणि आता पोर्ट होल स्वतः पकडून त्याच्यामधून स्वतःचं शरीर पिळून 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 बाहेर काढायला सुरुवात केली. बराच काळ गेला, आतून कुठलाच वेगळा आवाज येत नाही म्हटल्यावर पोलीसला शंका आली. त्याने दार ठोठवायला सुरुवात केली. पहिल्या पोलीसने दार ठोठवलं तोपर्यंत फक्त खांद्यापर्यंत कशेबसे सावरकर बाहेर आले होते. त्याला शंका आली म्हटल्यावर तो बाकीच्या तिघांना सांगायला धावत सुटला. ते तिघजण बंदुकीचा दस्ता घेऊन आले. क्या हो रहा है, क्या हो रहा है. बाहेर गलका सुरू झालेला कळून सुद्धा सावरकरांनी स्वतःचे शरीर पिरगाळणं तसंच चालू ठेवलं. कमरेपर्यंत सावरकर कसेवशे बाहेर गेलेत, अजूनही 2 पाय आतच आहेत. अशा वेळेला खळ दिशी बंदुकीचा दस्ता मारून दार तुटलं, दार फोडलं गेलं आणि समोरनं कैदी पळताना दिसला. मात्र मागणं त्यांनी 2 वेळा फक्त हाका मारली. छेर जाव, आई विल शूट यू. पहिल्या वाक्याला 1 पाय कसा वसा बाहेर पडला. दुसऱ्यांदा फक्त त्यांनी सूचना केली, आय विल शूट यू, आणि पिस्तुलावरचा चाप ओढला. त्या क्षणाला सावरकरांची धाम दिशी जी समुद्राच्या पाण्यामध्ये उडी मारली गेली. युगायुगामध्ये आणि सहस्र वर्षामध्ये त्याची नोंद झाली. काय अफलातून नेम धरून उडी मारली, कारण मागच्या एकाही वाक्याचा परिणाम घेऊन जर थरथर सुरू झाली असती तर चूक होऊन अधिक जोरात उडी होऊनही डोकं फुटलं असतं. कमजोर उडी मारून स्वतःचा घातही जहाजामध्ये झाला असता. तिथे पडला मात्र आणि सगळ्या जहाजावर ओरडा उठला. भाग गया कैदी, भाग गया. साप 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 आपले हात मारत सावरकर सुटले. वर्ण जमेल तिथून बंदुकांचा मारा सुरू झाला तरी सुद्धा त्या गोळ्या चुकवून ते जात होते. अनादिमी अनंतमी धिंधा तकतूना तकतकधीना धिंधा तकतूना. अरे गोळी लागून मेलो तर मेलो, माझ्या आत्म्याला कोणी मारू शकत नाही. मारला तर तो आत्मा परत जन्म घेऊन पुढचा जन्म घेऊन पुढचा देह घेऊन याच कार्याला लागेल. का घाबरतोस, का घाबरतोस. मार मार हात. अनादिमी अनंतमी अभक्षमी भला, अनादिमी अनंतमी अभक्षमी भला. मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. अनादिमी अनंतमी, अनादिमी अनंतमी अभक्षमी फला. मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. अनादिमी अनंतमी अनादिमी. पोलिसांनी ताबडतोब छोटी बोट आणली, ती दुसऱ्या बाजूला धरली गेली. 4 पोलीस खाली उतरले. ती छोटी बोट मागणं पाठलाग करत होती.
तरीही ओरडा चालू होता. छायरशाव, आपण पायऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही तात्याला कळलं. जहाजांना बांधणारे काही दोर होते पण त्यांना शेवाळं लागलं होतं, घसरडे झाले होते. या दोराने फ्रान्सच्या जमिनीला हात लागला पाहिजे आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे. या दृष्टीनं तो दोर धरला, त्या दोरावरनं वरती चढायचा प्रयत्न केला. त्या दोराचा अंदाज घेऊन पिस्तुलातनं गोळी सुटली. गोळी सुटल्याचा आवाज आल्याबरोबर दोर हातातून सुटला. राप्तीशी पुन्हा पाण्यात पडले. पोलिसला कळेना पिस्तुलाचा आवाज नुसता कानाने ऐकून तो स्वतःचा बचाव करू शकतो इतका कर्णवेधी सावरकर आहे. त्याच्यावरती गोळी बसत नाही, दोरावर गोळी बसली तात्या खाली उतर. पण पोलिसांना तीही भीती होती की या माणसाला गोळी लागून उपयोगाची नव्हती, याला जिवंत पोचवणं आवश्यक होतं. त्याच्या पायाला किंवा हाताला अशीच इजा करणं शक्य आहे, चुकून गोळी छातीवर पाठीवर बसलेली परवडणार नाही. पोलीसही संभ्रमात आहे. तोपर्यंत दुसरा दोर पकडून तात्या वर चढला आणि फ्रान्सच्या भूमीवर जे लोटांगण त्या पठ्याने घातलं, तिथं खऱ्या अर्थाने इंग्रजाची संपूर्ण फशीती विश्वामध्ये झाली. युनियन जॅक समोर कोणीही पडू शकत नाही हा इंग्लंडचा वर्षानुवर्षाचा गर्व मातीमोल करून दाखवला होता एका घटनेमध्ये. अरे अट्टहास जगृत जगी धर्म धारणी, अट्टहास करीत जगी धर्म धारणी, मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी, मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी. अग्निझाडी मजसी ना खडग छेदतो, अग्निझाडी मजसी ना खडग छेदतो, भिवनी मना खाड मृत्यू पळत सुटतो, भिवनी मना खाड मृत्यू. काय तात्याचा अनुभव आहे. सावरकर म्हणतात माझा हा अनुभव आहे जन्माचा. मी प्रत्येक पोहण्याचा हात मारत मृत्यूला बोलवत होतो, ये तुला ताकद असेल तर पकडायला. आणि तो मृत्यू मला भिवून पुढं पुढं पडत होता. तुझा संघ मला सुद्धा नको आहे. जो मृत्यू मला घाबरतो त्या मृत्यूची शत्रू भीती दाखवतो. म्हणजे शत्रू किती मतिमंद असला पाहिजे. भिवून मला झाड मृत्यू पळत सुटतो, फुलारी तू तयास्मये, फुलारी तू तयास्मये, मृत्यूच्याच भीतीने भिबबू मजसिये, भिबबू मजसिये, भिबबू मजसिये. अनादिमी अनंतमी, अनादिमी अनंतमी, अपथ्यमी फला, मारिल रिपु जगति असवण जन्मदा. अनादिमी अनंतमी, अनादिमी अनंतमी, अनादिमी अनंतमी, अनादिमी भारत माता की. कौतुक वाटायला पाहिजे आपलं आपल्याला नक्कीच. या घटनेची आठवण फ्रान्सनी ठेवली आणि 8 जुलै 2010 ला या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली, शताब्दी झाली, तेव्हा फ्रान्सचं पत्र भारतात आलं आणि फ्रान्स गव्हर्नमेंटने सांगितलं, तुमच्या देशातल्या सावरकर नावाच्या क्रांतिकारकानं या मार्सेलिस नावाच्या बंदरापाशी ही जगप्रसिद्ध उडी मारून आमच्या देशाचं नाव सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध केलं आहे. याची शताब्दी आहे. आमची इच्छा यांचं स्मारक बांधावं अशी आहे. आम्ही स्मारक बांधतो, उद्घाटनाला या. आणि आज फ्रान्स देशाने आपल्या भारतीय लोकांची सुद्धा सहयोग घेऊन आज त्याच मार्सेलिसच्या बंदरावर सावरकरांचं स्मारक डौलानी उभय महाराज, ज्या ठिकाणी रुद्रनाथ मंगेशकरांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला, विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकरांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला, 5,000 भारतातले लोक स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी गेले होते तो आनंद सोहळा बघायला. आंतरराष्ट्रीय स्तरावर काय वजन असलं पाहिजे हो आमच्या तात्याचं. बिचारे तात्या त्यावेळेला मात्र ओल्या अवस्थेमध्ये अपुऱ्या कपड्यामध्ये पळत होते. ते तिथल्या पोलिसाला विनवत होते, बाबा रे मला अटक कर म्हणजे मी फ्रान्स पोलिसांच्या हातात जाईल. त्याला ती इंग्रजी भाषा कळत नव्हती. तोपर्यंत इंग्रजाचे पोलीस पोचले, त्यांनी परत दंड्याने मार मार मारून सावरकरांना बाजूला काढलं. फ्रान्स पोलिसाच्या हातामध्ये पैसा दाबून त्याला गप्प केला.
सावरकरांना पुन्हा छोट्या होडीमध्ये घातलं. ती होडी मोठ्या जहाजाकडे नेली, जहाजावर चढवलं. आता मात्र हातकड्या घातल्या आणि त्या हातकड्या घालून जहाजावरती चढता 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 वरच्या डेकवर सावरकर आले आणि मागे वळून पाहिलं तो मॅडम कामांची मोटार येऊन उभी राहिली होती. सावरकर म्हणाले, 2 मिनिटं आधी आला असतात पण तरी सुद्धा दुसऱ्यावरती खापर फोडणं हेही त्यांना मान्य नाही. अशा वेळेला पोलिसांच्या मारहाणीत माझा मृत्यू होईल याची शक्यता होती. इथं ते काव्य जन्माला आलं, अनादिमी अनंतमी. अर्थात 5 पोलिसांनी त्यांना जमेल तेवढी धुलाई सुरू केलीच, पण याला सावरकर तोंड देऊ शकले कारण त्या धुलाईला तोंड देईल अशी शरीर व्यवस्था होती. पूर्वरंगाच्या पहिल्यापासून आपला जो आग्रह आहे की आधी शौर्य नसतं, आधी धैर्य असतं. आधी बकासुराचे 100 फटके खायची तयारी पाहिजे तर भीमाचा पुढचा गुद्दा मारता येईल. शत्रूच्या पहिल्या फटक्यातच मेल्या तुला हार्ट अटॅक अशी तुझी तब्येत. बाकीचं बोलायचं कशाला, कारण काय झालंय, जुन्या पूर्वापार चित्रपटांनी आपलं टाळकं फिरवलंय. तो अमिताभ बच्चन काय, तो देव आनंद काय, तो अनिल कपूर काय, काय मेल्यांची तब्येती. आणि हे सगळे हिरो 15-15 व्हिलनला मारतात हे बघितलंय सोल्या केळ्यासारखे असताना. त्यामुळे असंच राहिलं तरी चालेल, पण त्यांना माहीत नाही ते सगळे लोक वेगळे आहेत, त्यांचा नियम वेगळा आहे. लव सीनला आम्ही आणि मारामारीला डमी. मारामारीला डमी, लव सीनला आम्ही, असे सगळे सिनेमे येऊन गेले. त्यामुळे आम्हाला वाटलं सोल्या केळ्यासारखं राहिलं तरी जमतं. नाही जमतो. अलीकडच्या सिनेमाबद्दल मी जरा आनंदी आहे. चांगल्या तब्येतीची आणली तो हिरो. काय बाजीराव सिंघम काय, तो राठोड काय, मस्त. आता जरा बरं वाटते बघायला. पण काय होते, कार्टी नुसती सिनेमाचे डायलॉग पाठ करतात, तब्येत नाही घेत. लहानी लहानी कार्टी सुद्धा सांगतात, जास्त बडबड करू नका, आता माझी सटकली आहे. त्याला सांगावं लागतं, तुझी अशी सटकली तर चांगलंच आहे, फक्त बाजीराव सारखी तब्येत मिळव. अशी तब्येत मिळवलीस तर इथं सटकेल, तब्येत नाही मिळवलीस तर काय सटकेल, हे कसं सांगणार तुला. म्हणजे आता माझी सटकली इतकंच सांगता येईल त्याच्यामध्ये, काय सटकली सांग बरं. असं नको ना रे बाळा करू. स्वतःच्या शरीराची ताकद लागते, सावरकरांची दुहेरी ताकद आहे, शरीराची पण आहे आणि मनाची पण आहे. याचा अर्थ 4 वर्ष सावरकर लंडनला असताना सुद्धा त्यांच्या नित्य व्यायामामध्ये कधी खंड पडलेला नाही तरच एवढं पोहता येईल. योगासनाचा अभ्यास करी थांबला नाही. योगासनाचा अभ्यास असल्याशिवाय शरीर आकुंचन करणं आणि प्रसरण करणं ह्या गती शक्य नसतात. ते खिडकीतून शरीर बाहेर काढण्यासाठी योगासन पण प्रॅक्टिसमध्ये लागतं. ती खिडकी धरून आपलं शरीर त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी जिम्नॅस्टिक यावं लागतं आणि प्रॅक्टिसमध्ये असावं लागतं. मी 20 वर्षांपूर्वी कळलं, बाकी बोलू नकोस. तू 20 वर्षांपूर्वी अगदी कुठल्या टेकड्याही चढत असेल तरी आज त्याचा उपयोग तुझं आरोग्य ठीक राहण्यासाठी आहे, देशाच्या आरोग्यासाठी. सराव आत्ता किती आहे हे फार महत्त्वाचं. अहो, तुमच्या आमच्या घरावरती हल्ला झाला तर आमची कार्टी सलग तासभर पळू शकत नाहीत, इतकी दुबळी आहेत. काय सांगू तुम्हाला, तुम्ही डाटा गोळा करा. माझी इच्छा आहे ती की जे हिंदू उद्याच्या हिंदू राष्ट्राबद्दल एवढी आशा बाळगून स्वतःच्या मुठी वळतात यांच्या घरामध्ये सलग 1 तास पळू शकणारी माणसं किती, काढावं शोधून. ओएसी ज्या क्षणाला म्हणाला त्या क्षणी आम्हाला फक्त राग आला. ओएसीनं उघडा आव्हान दिलं होतं, फक्त पोलीस दल 15 मिनिटं बाजूला काढा, आम्ही 25 कोटी दाखवून देऊ, तुम्ही 100 कोटींची लायकी काय, ती नाही तुमचं स्मशान करून दाखवलं तर आपलं नाव वेगळं. रागावून काय उपयोग आहे साहेब, काय तो काय खोटं बोलला, तो खरं बोलला होता की खरंच 15 मिनिटांसाठी लष्कर निमलष्कर आणि पोलीस बाजूला केले तर हिंदू कुत्र्याच्या मोतीनं मरतील याच योग्यतेची आत्ता आहेत. तुम्ही सांगा तुमच्याकडे काय नियोजन तयार आहे आत्ता दंगल झाली तर. जेव्हा एकाच वेळेला चायना अंगावरती आक्रमण करेल, त्याच वेळेला पाकिस्तान अंगावरती आक्रमण करेल, तीच संधी साधूनच दुसऱ्या बाजूला आणखीन 4 राष्ट्रांनी आक्रमण केली तर सगळ्या सेना सीमेवरती काम करायला द्यायला लागणार आहेत.
ते कमी पडले तर ते निम लष्करी दल पोचवावं लागणार आहे. पोलिसांवरची जबाबदारी इतकी प्रचंड मोठी वाढणार आहे. आज किती महाविद्यालय इन्शुरन्स देऊ शकतात की या पोलिसांना या आतंकवाद्यांशी लढण्यासाठी मी 5,000 विद्यार्थी पुरवीन म्हणून. शाळेमधल्या पेठीला कराट्याला उन्हामध्ये उभा केलं तर त्याला चक्कर येते म्हणून आईबाप लिहून पाठवतात आणि कराटे एसीमध्ये जाऊन बसतं. दुसऱ्याच्या वक्तव्यावर रागावून काय उपयोग आहेत. आज हिंदू व्यतिरिक्त प्रत्येकाकडे या हिंदुस्थानचा कब्जा कसा घ्यायचा त्याचं अप्रतिम नियोजन आहे. आणि दुर्दैवानी हिंदुत्वाच्या बहुतांशी लोकांकडे फक्त वक्तृत्व आहे, नियोजन नाही. आणि युद्ध बडबडण्याने विजयी होत नाहीत. निश्चित प्लॅन पाहिजे. उद्या रामनगरवर हल्ला झाला, रेडी प्लॅन पाहिजे तुमच्या डोक्यातला. तर रामनगरमधली ही शाळा या रस्त्याला अडवेल, ही शाळा या रस्त्याला अडवेल, ही शाळा या रस्त्याला अडवेल, या महाविद्यालयाचे विद्यार्थी या सोसायटीपाशी असतील, या महाविद्यालयाचे कधी यायचं तुझ्या श्राद्धाला, चल घरी. आणि योजना किती आवश्यक आहे तेवढं सांगतो पटकन पुढे जातो. कारण एक 2 वर्षामध्ये तिसरं जागतिक महायुद्ध होणार हे सांगायला ज्योतिषाची गरजच नाही आहे. एकाच वेळेला फ्रान्सपासून सगळ्या भागात चाललेले जगातले जे हल्ले बघता, आता या हल्ल्यांना जेरीस येऊन एकदा काय तो कायमचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून इकडची 50 राष्ट्र आणि तिकडची 90 राष्ट्र उठून एकमेकांशी टक्कर देणार हे 100% आहे. या 2 प्रचंड मोठ्या शक्तींच्या टक्करीत आपलं अस्तित्व कसं शिल्लक ठेवायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि ज्यांना आपलं अस्तित्व ठेवण्याची विद्या नाही त्यांचं अस्तित्व नष्टच होतं हा इतिहास आहे. आपले धर्मग्रंथ किती चांगले आहेत आणि आपलं जपजाप्य किती चांगलं आहे याचा त्या युद्धाशी तसाही फारसा काही संबंध नसतो. जेव्हा अफजल खानाच्या सैन्याबरोबर तुम्हाला तोंड देता येत नाही तेव्हा तुळजापुरासारख्या अत्यंत जागृत देवस्थानात राहूनसुद्धा पुजारी कापलेच जातात. तेव्हा उगाच कुठल्या तरी सद्गुरूंचं पाणी शिंपडलं गेलं आणि कुठल्या तरी सद्गुरूंचे फोटो माझ्या घरात असले म्हणजे मी वाचीन हा मूर्खपणा कोणाही हिंदूंनी करू नये. युद्धामध्ये तीच माणसं जिंकू शकतात जी युद्धाला सहन करू शकतात, जी युद्धाला पेलू शकतात. आणि अशी समजा भारतभरामध्ये प्रचंड मोठी युद्धाची ज्वाला फडकली तर तुमची आमची हिंदू जमाती, तुम्ही नागपूरच्या काही प्रभागांपुरता विचार नका करू. एकदा कधीतरी भारत फिरायला जा. अन्नासाठी स्वतःला विकणारी हिंदूंमध्ये किती प्रचंड मोठी जमात उभी आहे ती एकदा बघा. अज्ञानापोटी, दारिद्र्यापोटी सांस्कृतिक जीवनच नाही अशा अवस्थेमध्ये कित्येक कोटी माणसं कशी रस्तोरस्ती विचित्र आहेत ती एकदा पहा. आणि या सगळ्यांना आम्ही बरीच धरतोय की हे सगळे युद्धाला उभे राहणार आहेत कुठल्या भ्रमात आहात. ओ ज्यांच्या आज रोजीरोटीचा सुद्धा प्रश्न सुटला नाही अशी 50 कोटीची संख्या तुमच्या देशामध्ये आहे. ज्याला त्याला जी रोजीरोटी मिळेल तिकडे तो जाणार आहे. फार गंभीरपणे सगळ्याचा विचार करावा लागतो. ह्या सगळ्यांच्या मनामध्ये राष्ट्र नावाची भावना आणावी कुठून. त्यातल्या त्यात एक समाधानाची गोष्ट अशी आहे की 20-25 वर्षापूर्वी जे राष्ट्र आणि सामाजिक कार्य याच्याबद्दल अजिबातच इच्छा नाही अशी एक तरुण पिढी होती ती आता महाविद्यालयाच्या दृष्टीने, शाळांच्या दृष्टीने जाण असलेली पिढी खूप वाढते आहे. आनंदाची गोष्ट आहे. फक्त खेद इतकाच आहे ती संख्या अजून पुरेशी नाही आहे याचा अंदाज यायला पाहिजे. ही संख्याही पुरेशी नाही आणि हे नियोजनही आत्ता आहे एवढं पुरेसं नाही. किमान अस्तित्वाचा विचार तरी 10 वेळा केलाच पाहिजे. आणि या अस्तित्वाचा विचार करता सावरकरांना जेव्हा कळलं या 5 पोलिसांच्या मारहाणीमध्ये आपण संपून जाऊ तेव्हा सावरकरांचं शारीरिक ताकदीचं धैर्य तर होतंच पण मानसिक ताकद अशी होती त्याच पोलिसाला गचांडी धरून सांगितलं याद राख आम्ही क्रांतीमध्ये शिरलो तेव्हाच आमच्या घरादाराचा होम करून शिरलो आहे. आमच्या घरच्यांचे सगळ्यांचे संसार आम्ही उजाड करूनच शिरलो आहे. तुम्हाला संसार आहेत. तेव्हा तुम्ही जर 5 जण अशीच मारहाण करत राहाल तर तुमच्यापैकी 2 जणांचा बळी घेतल्याशिवाय मी मरायचो नाही. तुमच्या ठरवा आधी कोणी मरायचं ते. आणि हा माणूस खरंच गचंडी धरून गळा ओढून एखाद्याला मारेल ह्याची ताकद लक्षात आल्यावर 5-5 जण थंड झाले आणि त्यांनी प्रार्थना केली आम्हाला तुम्हाला मारायची इच्छा नाही हो पण असं पळून पळून जाऊ नका आमच्या नोकरीवर गदा येते.
ते बिचारे काय करतील. सावरकर म्हणाले, चिंता करू नका, मी ज्याच्यासाठी केलं ते सफल होणार आहे. काय सांगता, सावरकरांची उडी सफल म्हणायची? हो, एका अर्थाने म्हणायची, कारण आमच्या कैदेतून कोणी सुटू शकत नाही हा इंग्रजाचा गर्व संपला, जागतिक पातळीवर संपला. आणि दुसरं, जागतिक न्यायालयात फ्रान्सनी इंग्रजांवर खटला केला की आमच्या देशात आलेला माणूस आम्हाला न विचारता तुम्ही घेऊन गेलात, हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे, तुम्ही गुन्हेगार आहात. तेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपण गुन्हा केला म्हणून तुम्ही सगळ्या जगातल्या राष्ट्रदूतांच्या देखत जगाची माफी मागितली पाहिजे, आंतरराष्ट्रीय लॉचा तुम्ही भंग केला म्हणून. आणि एक भारत नावाच्या देशातल्या, महाराष्ट्र नावाच्या प्रांतातल्या, नाशिक नावाच्या एका गावामध्ये, भगूर नावाच्या एका खेड्यात जन्माला आलेल्या एक कुटुंबातल्या सावरकर नावाच्या माणसासाठी 3/4 जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंड सरकारचा प्रतिनिधी जागतिक न्यायालयात उभा राहून खाली मान घालून जेव्हा क्षमा मागायला उभा राहतो, त्या क्षणाला कळतं आमची श्रीमंती काय झाली होती, तुमचं दारिद्र्य काय जगाला कळलं होतं. इंग्लंडला माफी मागावी लागली तेव्हा. अर्थ, भारतातल्या सगळ्या खटल्याचा तपशील देण्यात काही अर्थ नाही, पण मला माझं घड्याळ सांगतंय जे सांगायचं ते. पण एकूण खटला झाला, ज्या खटल्यामध्ये सावरकरांना 2 शिक्षा झाल्या. एक खटला होता इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण करायचा प्रयत्न वाङ्मयाच्या माध्यमातून, आणि दुसरा खटला होता जॅक्सन या नावाच्या साहेबाचा जो वध झाला होता त्याच्यामध्ये जे पिस्तूल वापरलं गेलं होतं ते तुम्ही पाठवलेल्या पिस्तुलातलं होतं, एका वधाच्या कटामध्ये प्रत्यक्ष सहभाग, हा दुसरा खटला. मी हे का सांगितलं, आपल्याला ते कळावं म्हणून. पण आमचे मणिशंकर अय्यर नव्हते का म्हटले, तसा सावरकरांचा स्वातंत्र्य संग्रामाशी काही संबंध नाहीच आहे. बरं, दुर्दैवाने त्यांना कोणी विचारलं नाही, मग त्यांना तुरुंगात पाठवलं ते कशासाठी, घरफोडी केली म्हणून का दरोडे घातले होते म्हणून? ओ, ज्या माणसावर राजद्रोहाचा खटला होता त्या माणसाचा स्वातंत्र्य संग्रामाशी संबंध नाही असे हे विद्वान म्हणतात, आणि ते पेट्रोलियम मंत्री असताना त्यांनी पराक्रम केलाच. सावरकरांची वचनं अंदमानमधनं काढून टाकली, वर ते म्हणाले अंदमानशीही सावरकरांचा काही संबंध नाही. आणि आता तर ती परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की आत्तापर्यंत आम्ही ऐकत होतो की भारतामध्ये जयचंद राठोडसारखी काही माणसं होती जी महम्मद घोरीला जाऊन सांगत होती, तू मला मदत कर म्हणजे आपण पृथ्वीराजाची सत्ता नष्ट करू आणि मग भारताची सत्ता तुम्ही घ्या. हा जयचंद 1100 साली होऊन गेला म्हणून ऐकत होतो, पण अय्यर साहेबांनी सिद्ध केलं जयचंद मेला नाही अजून, अजून तो शिल्लक आहे. कारण अय्यर साहेबांनी पाकिस्तानमध्ये जाऊन एका समारंभात मुलाखतीमध्ये स्वच्छ शब्दात असं वक्तव्य केलं की हिंदुस्थानातलं मोदींचं सरकार निघून जावं यासाठी पाकिस्ताननी आम्हाला मदत करावी, आम्ही मोदींना हलवतो. अय्यर साहेब, तुमच्या नावाला शंकर हे नाव कसं लावावं हा प्रश्न आहे. तेव्हा सावरकरांवरती आणि राष्ट्रावरती नितांत श्रद्धा असणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं मणिशंकरांनी पाकिस्तानकडे मागितलेल्या मागणीचा आणि या मदतीचा आपण जाहीरपणे निषेध करतो आहोत. या तऱ्हेच्या पद्धतीनं जर आपल्या देशावरच्या कारवायांसाठी तुम्हाला शत्रूला आत हात घालायला संधी द्यायची असेल तर अशा मंत्र्यांना भारताबाहेर काढून आता त्यांची एकदा निवासस्थानाची व्यवस्था करावी, यांना आपल्या देशाच्या रेशननी पोसणं हेही पाप होणार आहे. तुम्हाला आम्ही रेशन द्यायचं, आधार कार्ड द्यायचं कशासाठी? तुम्ही पाकिस्तानला प्रार्थना करता तुम्ही आम्हाला मदत करा नरेंद्र मोदींना हलवण्यासाठी? तुमचे काय व्यक्तिगत मतभेद असतील ते घरात असले पाहिजे साहेब, दुसऱ्याला हात घालायला सांगू नका. पण एवढी बुद्धिमत्ता सुद्धा आपल्या वरच्या वरिष्ठांना का असू नये हा मोठा प्रश्न आहे. असो, हे सगळं सांगण्याचं कारण एकच आहे की अय्यर साहेबांवर तुम्ही रागवाल, पाकिस्तान नाही रागवणार, ते त्याचा फायदा घेईल. आणि त्याने जर फायदा घेतला तर पुढे काय करायचं याचा विचार होणं जास्त आवश्यक आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर मात्र आपल्याला आपल्या देशाच्या रक्षणासाठी असीम त्यागाला उभं राहावं लागेल. आपण एवढूसा त्याग केला की स्वतःचं कौतुक करतो, साक्षात त्यागमूर्ती. कोण त्यागमूर्ती?
सावरकरांचा सारखा 28 वर्षाचा युवक कोर्टाच्या कठड्यात उभा असतो, समोर न्यायाधीश सांगतो तुम्हाला 2 खटल्यांसाठी 2 शिक्षा देतो, 2 जन्मठेप, 25 वर्षाची 1 जन्मठेप, 2 जन्मठेप म्हणजे 50 वर्ष अंदमान सक्त मजुरी. तुमची शिक्षा सुरू होते 1911 आणि तुमची शिक्षा संपणार 1960. मिस्टर सावरकर तुम्हाला भीती नाही वाटत तुम्ही 50 वर्ष अडकणार? अशा अवस्थेत सुद्धा सावरकर इंग्रजाला विचारू शकतात, साहेब आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960? 1960 पर्यंत तुमची सत्ता भारतावर राहील याची तुम्हाला तरी खात्री आहे काय? माझी शिक्षा चालू ठेवण्यासाठी तुम्ही तर भारतात शिल्लक पाहिजे. सावरकरांच्या 32 ला भगवंताचं वरदान आहे. खरंच 60 साल नाही, 60 आतच इंग्रजीतनं पळाला. आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960? मूर्ख आहात. आणि सावरकर तर म्हणतात मी फाशी ऐकायलाच उभा होतो, मला जिवंत ठेवतं हेच तुमच्या पायावर केवढा धोंडा आहे. आता काही पर्याय नाही, तुम्ही तो धोंडा पाडून घेतलाय, मला तुम्ही कुठेही पाठवा. सावरकर आत्मचरित्रात लिहितात मी पकडला गेलो, याचं कारण गाडी उशीर आली, ते चुकले, दुसऱ्याच्या डोक्यावर खापर त्यांनी फोडलं नाही. ते म्हणाले परमेश्वराचीच इच्छा अशी आहे की मी अंदमान बघावं म्हणून मी पकडला गेलो. लक्षात ठेवा, सावरकर प्रयत्नवादी आहेत पण नास्तिक नव्हे, ते परमेश्वरावर असाही विश्वास ठेवतात. माझी उडी अशी असफल झाली असेल पण इंग्लंडची मान खाली घालायला लागली या दृष्टीनं सफल भगवंतांनी केलं ना मला, मग भगवंताबद्दल वाईट का बोलावं? 2 जन्मठेप, 50 वर्ष. अरे अशी जरी तुम्ही पठ्याहो शिक्षा फरमावली तरी सुद्धा अंदमानात सावरकर काय करू शकतो? दाखवलो पट्ट्याने. 10 वर्ष फक्त अंदमानात राहून इंग्रजाची भूमी अशी हादरवली की इंग्रजालाच कळलं याला जास्त वेळ अंदमानात ठेवला तर तो आपल्याला अंदमानात ठेवेल ना, हा भारत मंत्री होणार आहे, याला इथनं हलवायला हवा. कारण अंदमानामध्ये कैद्याचा वेश अंगावरती घालून हातापायामध्ये बेड्या असलेला सावरकर सुद्धा इतर कैद्यांना शिकवतो स्वातंत्र्याची गीतं, स्वराज्याची स्वप्न आणि अभिनव भारताची महत्वाकांक्षा. जयोस्तुते श्री महामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती रात्री तू यांची परवशते चात्तमात तुझी आकाशी होसी स्वतंत्रते भगवती चांदणी समसम लख लखशी वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली हो, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जीविल सतसे लाली स्वतंत्रते भगवती तूच जीविल सतसे लाली तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तुझी स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट तेजी यशोयुतां वन्दे. मोक्ष मुक्ति ही तुझी स्वरूपे तुल
मूलाच वेदांतीत स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदति जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर देते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वंदे वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझ साठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण तुझ साठी मरण दे जनन तुझ वीण जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्री महामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे 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 भारत माता की अंदमानच्या तुरुंगामध्ये ही जय जयकार हाच आपलं भाग्य आहे. अंदमानाच्या पाठीवरनं सावरकरांचं नाव पुसायचा प्रयत्न खूप झाला पण अजूनही सुदैवाने अंदमानच्या विमानतळाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर हवाई अड्डा असंच आहे. ते नाव घेण्याचा ज्यांना त्रास होतो ते त्याला पोर्ट ब्लेअर एअरपोर्ट असे म्हणतात. पण अर्थात त्या विमानतळावर उतरलं तरी जगातला कुठलाही नागरिक असो त्याला पहिलं दर्शन होतं सावरकरांच्या पुतळ्याचं आणि त्या ठिकाणी पाठी असतेच स्वातंत्र्यवीर सावरकर हवाई अड्डेवर आपका स्वागत आहे. जर तो अंदमानामधल्या तुरुंगामधला लाईट अँड साऊंड शो बघायला आला तर त्याच्यामध्ये इतर सर्व क्रांतिकारकांची त्याला माहिती मिळते पण सावरकरांची माहिती मिळताना आजही अंदमानात रोज हे वाक्य म्हटलं जातं. या तिसऱ्या मजल्यावरच्या कोठडीमध्ये जो राहत होता त्याला महाराष्ट्राचा वाघ असं म्हणतात. टायगर ऑफ महाराष्ट्र हा सावरकर नावाचा माणूस इथे राहत होता. फक्त 10 वर्ष तो राहिला पण त्याच्या स्वातंत्र्याची कवनं इथे गुंजत राहिली. म्हणून जयोस्तुते या गाण्याची एक ओळ प्रत्येकी अंदमानमध्ये वाजवली जाते. ज्याच्या काव्याला स्वातंत्र्यानंतर किंवा त्या कालखंडानंतर सुद्धा आंतरराष्ट्रीय एवढा मोठा दर्जा मिळाला हे काव्य सावरकरांचं आहे याबद्दल सार्थ अभिमान बाळगायला हरकत नाही. जयस्तुते रोज अंदमानात गायलं जातं. दरवर्षी अंदमान गव्हर्नमेंट मला पकडून नेतं आपले इथल्या लोकांना सावरकर चरित्र ऐकवा मग इथले लोक पकडतात आम्हाला पण ऐकवा आणि त्यांनी फार चुकीचं वाक्य सांगितलं. म्हणजे सावरकर एकदाच अंदमानला गेले आपले गेली 12 वर्ष अंदमानला गेले. अर्थात ह्या दोन वाक्य म्हणणं हे बेशरमपणाचं लक्षण आहे. व त्यांची जी काही त्यांनी यातनांची लाखोली घेतली आहे त्या दृष्टीनं पाहता आपण काय भोगतो हो. आपल्या त्यागाचा सुद्धा आपल्याला इतका छोटासा खडा वाटायला लागतो अशी अवस्था होते. माझी जन्मठेप पुस्तकातच फक्त लिहिलंय एवढाच आधार नाही घ्यायचा. अंदमान सरकारनेसुद्धा जे काही आपले अहवाल प्रसिद्ध केलेत किंवा इंग्रज सरकारनेसुद्धा आम्ही अंदमानात काय केलं ते लिहिलंय ना त्या सगळ्या ग्रंथांचा आधार घेतला तर समजू शकता अंदमान काय चीज होती. ज्या अंदमानमध्ये
आंघोळीसाठी सकाळी मिळणारं पाणी हे खारट होतं. एक चार तांबे खारट पाणी अंगावर टाकून बघा दिवसभरात काय आनंद मिळतो. हे खाजरं अंग हातात घेऊन अंगावर घालायचा जो कपडा होता तो तरटाचा होता. त्या ठिकाणी कैद्यांचे कपडेसुद्धा ठेवले, त्याला आपण स्पर्श करू शकता काय, तिथं काय यातन आहे. ज्याच्यावर झोपायचं होतं ते आपल्या घरातलं साधारण पायपुसणं असतं त्या तऱ्हेचं प्रकरण होतं. याच्यावर झोपायचं आहे, ज्याच्यात खायचं आहे ती थाळीसुद्धा तिथे ठेवली आहे, त्याला बऱ्याच ठिकाणी छान गंजही असे. याच्यामध्ये मिळणारं अन्न याची गुणवत्ता काय सांगावी. भाजीमध्ये गोम आणि छोटे छोटे साप यांचे तुकडे सर्रास सापडत. सकाळी जी कांजी प्यायला देत त्याला घासलेटचा सुगंध येत असे. चपात्या अशा ओढून तोडाव्यात इतक्या रबरी असत. आणि इतकं निकृष्ट अन्न मिळणाऱ्या कैद्याकडून 10 तास सक्त मजुरीचं काम करून घेतलं जाईल. आणि हे काम जर चुकवलं तर आसुडाच्या फटक्यांच्या खाली त्याचा शरीर देह रक्तबंबाळ केला जाईल. या यातना जो मनुष्य 10 वर्ष भोगणार आहे, या माणसाच्या त्यागापुढे तुमच्या आमच्या आयुष्यात आपल्याला होणाऱ्या यातनांचं किती कौतुक करायचं हो. पण अशा यातना होत असताना हातातल्या बेड्या घेऊन सावरकर एका बाजूला काम करतात आणि शेजारच्या कैद्यांशी गप्पा मारतात. तुला लिहिता येतं का, वाचता येतं का? सरस्वती मैया गावर हमारा जन्म से टेढा आहे, मग कशाला वाचायचं? सावरकर त्याला समजावून सांगायचे, वेड्या तुला जर वाचता आलं तर इंग्रज पोलीस जो हुकूम आणतात तो खरा का खोटा तुला तपासता येईल. दिवाळीसाठी तुला तुझ्या हाताने घराला पत्र लिहिता येईल. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, जे मुसलमान कैदी आहेत ते त्यांची धर्म प्रार्थना करतात म्हणून शिक्षेतून त्यांना 1 तास सवलत मिळते आराम करायची आणि प्रार्थना करायची. जे ख्रिश्चन कैदी आहेत ते परमेश्वर प्रार्थना उपासना करतात, त्यांना सवलत असते 1 तास एकत्र बसायची आणि प्रार्थना करायची. हिंदूंना सवलतच मिळत नाही. तू हनुमान चालीसा म्हणत असेल तर मी पण जेलरकडनं सवलत आणतो, पण चालीसा म्हणायला वाचता कुठे येत आहे? शिक्षेतून 1 तास जर सुट्टी मिळणार असेल, आपण सगळे एकत्र बसून जर एखादी छान उपासना करणार असू तर वाचायला काय हरकत आहे? वाचाल तर वाचाल. किती जुनी स्लोगन आहे, स्लोगन खरं स्लोगन आहे. सावरकरांनी कैदी नुसते साक्षर केले नाही, सुसंस्कृत केले. कैद्यांना उपदेश असा केला की आता दिवाळी आली, तुम्हाला लिहायला यायला लागलं. लिहायचं सुद्धा कसं? वाळूवर बोटांनी गिरवून. हो, 10 तास काम केल्यानंतर कैद्याला शिकवत बसणं म्हणजे स्टॉमिना काय पाहिजे हो. आज तुम्हाला याचा अनुभव आला असेल नाही, म्हणजे बाकीच्या दिवशी ड्युटी करून येण्याचा स्टॅमिना नाही तर आज सुट्टी असताना सुद्धा येण्याचा. पाणी येणार आहे, मग बंब भरायचा आहे, पिंप भरायचा आहे, बादल्या ओतून नव्हे ट्यूब लावून. आणि हे झाल्यावर दमलो बुवा. आणि सावरकरांचं चरित्र, 10 तास सक्त मजुरी झाल्यावर वाळूवरती कैद्यांना घेऊन बसायचं ज्यांना शिकायची इच्छा नाही आहे. पण तुला सुट्टी मिळेल, तुला चांगलं काही सवलत मिळेल. ली 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 अ अननसाचा ली, आ आगगाडीचा ली. दिवाळी आली, तुझ्या घरी तूच पत्र लिही आणि घरी कळव, मिठाई पाठवू नका, पुस्तकं पाठवा. कारण मिठाई 2 दिवसात संपते. 300 कैद्यांची जर 300 पुस्तकं आली तर ती वर्षभर रोज नवीन पुस्तक वाचायला मिळेल. वर्षभराचा खाऊ मिळतो आपल्याला. तुम्हाला ती दृष्टी मिळायला पाहिजे पोरानो. या दृष्टीनं पुस्तकं आली आणि तुरुंगात ग्रंथालय निर्माण झालं. त्या ग्रंथालयाच्या माध्यमातनं वेगवेगळे उपक्रम घेतले. काही शीख कैदी होते. गुरुगोविंद सिंगांचा जन्मदिवस आपण का नाही साजरा करत आहे? लोकमान्यांचा स्मृतिदिन आपण का नाही साजरा करत आहे? नुसतं शिक्षण देणं नाही, राष्ट्रीय संस्कार कायद्यापर्यंत पोचवणं आणि प्रत्येकाला जवळ घेऊन सांगणं, तू गुन्हेगार नव्हतासच, तुम्ही शूर धाडसी, फक्त मार्ग चुकलेला.
शौर्यास्तव तुमचा भारत देश भोकेला तुम्ही योग्य वीर रे योग्य सैन्य भरतीला अरे बाबा सामान्य माणसापेक्षा ज्याच्यामध्ये जास्त धाडस करायची तयारी असते तोच गुन्हा करू शकतो तुम्ही